नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्यात। सुरुवातीची महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आहेत। शिर्डी संस्थानच्या नवीन इमारतींचं आणि निळवंडे धरणाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। शिर्डीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त त्यामुळेच तैनात करण्यात आलेला पाहायला मिळतोय। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्लीत येणार आहेत, साईबाबांचं दर्शन घेऊन त्यानंतर ते नवीन इमारतीचं लोकार्पण करणार आहेत। तसंच निळवंडे धरणाचं देखील मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे आणि त्या संदर्भातली जय्यत अशी तयारी देखील करण्यात आली आहे। पोलिसांचा देखील अतिरिक्त फौज फाटा सुरक्षेच्या दृष्टीनं तैनात करण्यात आलेला आहे। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शिर्डी दौरा, शिर्डीतील श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा पंतप्रधान मोदी करतील। शिर्डीतील 110 कोटींच्या नव्या दर्शन रांग संकुलाचं मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल। निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचं जलपूजन करून लोकार्पण केलं जाणार आहे। शिर्डीतील काकडी विमानतळाजवळ मैदानात शेतकरी मेळावा घेण्यात आला आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची सुरुवात यावेळेला केली जाईल। अहमदनगरमधील आयुष हॉस्पिटलचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होईल। शिर्डी विमानतळाजवळ नवीन टर्मिनल इमारतीचं भूमिपूजन मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। आयुष्मान कार्ड आणि स्वामित्व कार्डचं लाभार्थ्यांना वाटप यावेळेला केलं जाईल। महाराष्ट्रातील सुमारे 7,500 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण मोदींच्या हस्ते होणार आहे। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रम ज्या ठिकाणी होणार आहे तिथून माझे सहकारी चंदन पूजाधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। चंदन, काही वेळातच पंतप्रधान मोदींचं इथे आगमन होणार आहे, कशा पद्धतीने सगळी तयारी झालेली आहे? निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा हा शिर्डीचा दौरा सर्वार्थानं महत्त्वाचा मानला जातो आहे। एकीकडे राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भातलं आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्रातच आज नरेंद्र मोदी यांचा दौरा होतो आहे आणि त्याच्यामुळे या संपूर्ण दौऱ्याला कुठेही गालबोट लागणार नाही याची पुरेपूर काळजी जी आहे ती पोलीस यंत्रणांकडनं या ठिकाणी घेतली जाती आहे। मी आत्ता त्याच सभास्थळी उभा आहे ज्या ठिकाणी पुढच्या काही वेळात नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा देखील होणार आहे। या ठिकाणी सुरक्षेचे व्यवस्था जी आहे ती अत्यंत कडेकोट अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे। निळवंडे धरणावर नरेंद्र मोदी सुरुवातीला जातील, त्या ठिकाणच्या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा झाल्यानंतर पंतप्रधान या सभास्थळी येणार आहेत। जवळपास 1,00,000 लोक या ठिकाणी बसू शकतील अशी व्यवस्था या संपूर्ण सभास्थळी करण्यात आलेली आहे। भव्य असं व्यासपीठ आहे आणि व्यासपीठावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या सभेला जी आहे ती सुरुवात होणार आहे। महाराष्ट्र राज्यातल्या विविध योजनांचा लोकार्पण जे आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। या सोबतच निळवंडे धरणाचं लोकार्पण झाल्यानंतर पंतप्रधान ज्यावेळेला येतील यावेळेला इथे त्यावेळेला सभास्थळी कोणालाही येण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे। सगळे जे लोक आहेत त्यांना यापूर्वीच म्हणजे पंतप्रधानांच्या प्रवेशापूर्वीच इथे आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। आत्ता देखील कडक अशी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण सभास्थळाच्या चारही बाजूला तैनात करण्यात आलेली आहे। येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जाते आहे। ज्यांना आय कार्ड्स किंवा पास दिलेले आहेत त्यांनाच या ठिकाणी आतमध्ये सोडलं जात आहे। सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अत्यंत सतर्क आहेत। राज्यामध्ये एकूणच मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना त्याचा परिणाम, त्याचं गालबोट कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेला लागू नये याची पुरेपूर काळजी जी आहे ती या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं घेतली जाते आहे आणि त्यामुळे आजच्या या सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यातल्या एकूणच विकास कामांसंदर्भात, मराठा आरक्षणासंदर्भात नेमकं काय वक्तव्य करतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। राज्याच्या दृष्टीनं देखील राजकीय दृष्ट्या पंतप्रधानांचा हा महत्त्वाचा दौरा असल्याचं समजलं जात आहे। नक्कीच, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। मनोज गाडेकर देखील आपल्यासोबत जोडले गेले आहेत मंदिराच्या बाहेरून। मनोज, मंदिराच्या बाहेर कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे? कारण मोदी आधी साईबाबांचं दर्शन घेतील आणि त्यानंतर ते कामांचं, विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत।
पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांनी जसं सांगितलं 3,500 अधिक पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। मंदिर परिसराला देखील छावणीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे आणि ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे। जी वाहने आहेत त्यांनाही थांबवण्यात येत आहे आणि हा जो रस्ता आहे नगर मनमाड महामार्ग जो जिथून कॅनवाय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाणार आहे तो निर्मनुष्य केला जाणार आहे। कोणालाही रस्त्यावर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि पोलीस जे आहेत त्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। कोणतीही अप्रिय घटना घडू नये याचाच पोलीस प्रयत्न करता है कि या ठिकाणी कुणी अप्रिय घटना घडू नये आणि त्या दृष्टीने पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेडिंग केलेली आहे। ठिकठिकाणी वाहन अडवण्यात आलेले आहे, काही मार्ग देखील वळवण्यात आला आहे। जो शिर्डीचा बायपास मार्ग आहे त्या ठिकाणाहून वाहनांना प्रवेश दिला जातोय आणि मंदिर परिसरातील वाहनांना मोदींच्या येण्यापूर्वीच बंद करण्यात येणार आहे। एकंदरीत जर बघितलं तर राज्यामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात बरोबर आहे या सगळ्या संदर्भात तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेणार आहोत। धन्यवाद चंदन आणि मनोज तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर शिर्डीमध्ये 3,500 पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। शिर्डीत पोलिसांची गुप्तचर यंत्रणा देखील सतर्क झालेली आहे। कोणतीही चुकीची घटना घडू नये यासाठी पोलीस अलर्टवर आलेले आहेत। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिर्डी दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात पंतप्रधान मोदी शिर्डीत दाखल होतील पण तत्पूर्वी पोलिसांकडून देखील आता सगळ्याच सुरक्षेचा आढावा चोख ठेवला जातो आहे। आपल्यासोबत बीजी शेखर पाटील आहेत। कशा पद्धतीने बंदोबस्त जो आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं आहे? बंदोबस्त अतिशय कडक आणि चोख बंदोबस्त व्यवस्था केलेली आहे आणि त्याच्यामध्ये गुप्तवेशामध्ये पण भरपूर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावलेला आहे। सर, काही जणांना डिटेन केल्याची देखील माहिती, कारण त्यांनी निदर्शन करण्याचा इशारा दिला होता। बंदोबस्त योग्यरित्या लावलेला आहे, गुप्तवास ठेवलेला आहे आणि तसा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही। अतिशय सक्त असा बंदोबस्त राहणार आहे। साधारणतः 3,500 वरती बंदोबस्त, 3,500 वरती बंदोबस्त असल्याचं शेखर पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि एकंदरीत शिर्डीला आता छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। कॅमेरा पर्सन नागनाथचा मी मनोज गाडीकर, TV9 मराठी, शिर्डी। नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अकोल्यातील निळवंडे येथील प्रकल्पाचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे। आज बघू शकतो की हा निळवंडे प्रकल्पाचं पूर्ण काम जे आहे ते ह्या ठिकाणी झालेलं आहे आणि आज जवळपास 45 वर्ष लागले हे संपूर्ण काम होण्यासाठी आणि आज हे सगळी यंत्रणा जी आहे ते आपण बघू शकतो की सगळी लगभग जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ठिकाणी येण्याची वाट बघत आहे आणि थोड्याच वेळात या प्रकल्पाचं जे आहे ते उद्घाटन जे आहे ते नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहेत। या ठिकाणी अनेक नगर जिल्ह्यातील अनेक गावं असतील, अनेक तालुके असतील, त्या तालुक्यांच्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा फायदा होणार आहे आणि थोड्याच वेळात हे प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा जो आहे तो नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे। यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे अजित पवार देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि थोड्याच वेळात हे नरेंद्र मोदी यांचं हेलिपॅडवरती आगमन होईल आणि त्यानंतर ते ह्या कार्यक्रमस्थळावरती जाणार आहे आणि त्यानंतर उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे। कारण अनेक दिवसांची प्रतीक्षा होती ह्या प्रकल्पावर, अनेक जणांनी संघर्ष केला होता, अनेक आंदोलनं झाली होती आणि त्यानंतर आता हा प्रकल्प जो आहे तो पूर्ण झालेला आहे। मात्र अद्यापही काही काम जे आहे ते बाकी असल्याचं आरोप जो आहे तो शेतकरी नेते अजित नवले यांनी देखील केला होता आणि त्यामुळे आता आमचा लढा देखील यापुढे असा चालू राहील असं देखील त्यांनी म्हटलं होतं आणि थोड्याच वेळात नरेंद्र मोदी दाखल होऊन साधारणतः 1 ते 1.5 दरम्यान या ठिकाणी लोकार्पण सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। कुणाल जायकर, TV9 मराठी, निळवंडे, अहमदनगर।